प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणा सर्वांस सलाम। उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत। प्रियांनो, नवीन दर्शकांना आम्ही कळवू इच्छितो की या कार्यक्रमात बायबलचा क्रमवार आणि पद्धतशीररित्या अभ्यास करीत आहोत आणि सध्या उत्पत्तीच्या पुस्तकातून अभ्यास करीत आहोत। मागील अध्ययनात आम्ही जलप्रलयानंतर नोहाच्या तारूमधून बाहेर पडेपर्यंतच्या घटनांचा अभ्यास केला होता। प्रलयापूर्वी मनुष्य शाकाहारी होता आणि प्राणी मांसाळलेले होते, ते एकमेकांना हानी पोहोचवत नसत। प्रलयानंतर जीवनशैली बदललेली दिसते। आज आपण उत्पत्तीच्या 9व्या अध्यायाचा अभ्यास पाहणार आहोत। येथे देव नोहाशी एक करार करतो आणि देव पुन्हा कधीही जलप्रलय आणून पृथ्वीचा नाश करणार नाही आणि चिन्ह म्हणून मेघात धनुष्य ठेवतो। आजही आपण हे चिन्ह पाहतो। जेव्हा धनुष्य मेघात दिसते तेव्हा आपल्याला पाऊस थांबण्याचा संकेत मिळतो। उत्पत्तीचे पुस्तक हे नवीन सुरुवातीचे पुस्तक आहे आणि येथेही आपल्याला नवीन सुरुवातीचे मुद्दे सापडतात। आजच्या अध्ययनात आपल्याला त्याच्याशी संबंधित सर्व माहिती पाहायला मिळणार आहे। आपण त्याचा सविस्तर अभ्यास करूया। तर मग चला प्रियांनो, आपण आजच्या अध्ययनाची सुरुवात करूया। श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही उत्पत्तीच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि 9व्या अध्यायाच्या 2 वचनांवर आम्ही विचार केलेला आहे। आज 3र्या वचनापासून पुढची वचने आम्ही अभ्यासणार आहोत। जर आपणाजवळ जुना करार आहे तर अवश्य उघडा। उत्पत्तीचे पुस्तक 9वा अध्याय 3र वचन मी आपणाकरिता वाचत आहे। सर्व संचार करणारे प्राणी तुमचे अन्न होतील। वनस्पती ज्याप्रमाणे तुम्हास दिली होती त्याप्रमाणे सर्व काही आता तुम्हास देतो। देवाने माणसाला आता नवीन प्रकारचे अन्न दिले। प्रलयापूर्वी त्याने त्याला वनस्पती व फळे आहाराकरिता दिलेले होते। 4 वचन, तथापि मांसाचे जीवन रक्त आहे म्हणून रक्तासकट मांस खाऊ नका। जे मांस त्यांनी खावयाचे होते त्यातील रक्त अजिबातच काढून टाकण्याचा आदेश देवाने त्यांना दिला होता, कारण त्या रक्तात जीवन असते। याविषयी देवाने नोहाला अधिक स्पष्टीकरण का दिले नाही हे मला माहिती नाही, परंतु नोहानंतर शिवाला परमेश्वराने इस्रायली लोकांना आज्ञा केली। अनुवादाचे पुस्तक 12:23-24 वचने, केवळ रक्त न खाण्याविषयी तू खबरदारी घे, कारण रक्त जीवन आहे। तर मांसाबरोबर जीवन खाऊ नको, ते खाऊ नको, ते जमिनीवर पाण्यासारखे होत। आणि 25व्या वचनात सांगितले आहे, यहोवाच्या दृष्टीने जे नीट ते तू करशील तेव्हा तुझे व तुझ्या मागे तुझ्या संतानांचे बरे व्हावे म्हणून ते तू खाऊ नकोस। 9वा अध्याय 5वं वचन पुढे आम्हाला सांगतं, मी तुमच्या रक्ताबद्दल म्हणजे तुमच्या जीवाबद्दल झडती घेईन। प्रत्येक पशुची व मनुष्याची झडती घेईन। प्रत्येक मनुष्याची त्याच्या भावाच्या जीवाबद्दल झडती घेईन। परमेश्वर मनुष्याच्या जीवाविषयी म्हणजे त्याचे रक्त सांडल्याबद्दल त्याच्या अपराध्याकडून झडती घेतो। 6वं वचन त्या संदर्भात आणखी आम्हाला काही सांगते। 6वं वचन, जो कोणी मनुष्याचा रक्तपात करील त्याचा रक्तपात मनुष्याकडून होईल, कारण देवाने मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा उत्पन्न केला आहे। या ठिकाणी देवाने माणसाच्या संरक्षणाचा नियम लावून दिला आणि मृत्यूदंडाची शिक्षा त्याने मनुष्याच्या खुनाबद्दल ठोठावली। देवाने माणसाशी हा जो 9वा करार केला त्यामध्ये माणसाचे बहुतपट व्हावे, प्राण्यांचे संरक्षण करून त्यांच्यावर अधिकार गाजावा, त्याने नवीन प्रकारचे अन्न खावे आणि रक्त खाण्याविषयी त्याला मनाई या गोष्टींचा समावेश आहे। आणि त्याने अनुशासनाचे एक तत्व मृत्यूदंडाच्या आधारावर नेमून दिले आणि या मृत्यूदंडाची शिक्षा ठोठवण्याचे कारण म्हणजे देवाने माणसाला त्याच्या प्रतिरूपाचे बनवले। अशा देवाच्या निर्मितीचे रक्त सांडणे हा देवाच्या दृष्टीने गंभीर गुन्हा आहे। श्रोत्यांनो, आजची जगातली पिढी देवाच्या वचनाच्या फार दूर गेली आहे। आज अपराधी खून करून मोकळे सुटतात। एकतर पुराव्या अभावी त्यांची सुटका होते किंवा भ्रष्ट न्यायाधीशांमुळे त्यांची सुटका होते। कित्येकदा एखाद्याच्या खुनाच्या अपराधाचे समर्थन त्याचा मानसिक आजार असे करून त्याला मृत्यूदंड ठोठावला जात नाही।
अतिशय प्रगत अशा देशांमध्ये लोक मृत्यूदंडाची शिक्षा फार क्रूर शिक्षा आहे असे समजतात आणि ही शिक्षा रद्द केली जावी अशी तेथल्या अनेकांची मागणी आहे. परंतु श्रोत्यांनो, मृत्यूदंडाची शिक्षा पवित्र शास्त्राला अनुसरून आहे. जर कोणी एखाद्याचा खून केला असेल तर त्याला मृत्यूदंड देण्याचा सरकारला अधिकार आहे. देवाने माणसाच्या जीवाचे रक्षण व्हावे म्हणून हा नियम लावून दिला होता. आज आमच्या देशातही अनेक मोठ्या शहरांमध्ये माणसाचे जीवन धोक्यात आलेले आहे. अनेको प्रकारे आज आम्हाला दिसतं की लोक सुडाच्या भावनेने भरलेले आहेत. एकमेकांविषयी त्यांच्या मनात वैर आहे आणि प्रसंग मिळताच ते तो बदला घेतात. एखादा अट्टल गुन्हेगार भयंकर अशा प्रकारचे वर्तन बिनधास्तपणे करू शकतो यावरूनच आम्हाला आमची स्थिती कळून येते. देवाने खुनाबाबत जो नियम लावून दिला आहे तो हा आहे की जो कोणी मनुष्याचे रक्त पाडतो त्याचे रक्त मनुष्याकडून पाडले जाईल, कारण देवाने मनुष्याला त्याच्या प्रतिरूपात निर्माण केले. देवाने हे नियम नोहाला देऊन त्याला पुन्हा आशीर्वाद दिला. उत्पत्तीचे पुस्तक 9:7 पहा. तुम्ही फलद्रुप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वीवर विपुल वंशवृद्धी करा, तिच्यावर बहुगुणित व्हा. श्रोत्यानो, 8-10 या वचनांमध्ये सांगितलेले आहे, 8-10 देव नोहा स्वत्यास बरोबर त्याच्या मुलास म्हणाला, पहा मी तुम्हाशी व तुमच्या मागे तुमच्या संततीशी करार करून ठेवितो, त्याप्रमाणेच तुम्हा बरोबर असलेले सर्व सजीव प्राणी म्हणजे तुम्हा बरोबर तारवातून बाहेर आलेले पक्षी, ग्राम पशु व पृथ्वीवरील इतर सर्व प्राणी ह्यांच्याशीही मी करार करून ठेवतो. देवाने हा जो करार केला त्यामध्ये देवाने निर्माण केलेल्या सर्व प्राण्यांचा समावेश त्याने केला. पुढे यशया संदेष्टाने विदित केले की एक दिवस सिंह व कोकरा एकत्र राहतील आणि हिंस्र पशु आणखी नासाडी करणार नाहीत. प्रेषित पॉल रोम येथील मंडळीस लिहिलेल्या पत्रात म्हणतो की या सध्याच्या युगात संपूर्ण सृष्टी वेदनेने कणत आहे. श्रोत्यानो, देवाने नोहा व त्याने निर्माण केलेले प्राणी जगत यांच्याशी जो करार केला तो त्याचे या पृथ्वीवर राज्य येईल तोपर्यंत टिकून राहणारा असा करार आहे. हा करार नोहा व त्याच्या सर्व वंशजांसाठी आणि सर्व जीवधाऱ्या प्राण्यांसाठी आहे. आता आपण 11 वाचूया. तुम्हाशी हा करार करून ठेवितो की पुन्हा जलप्रलयाने प्राणी मात्र नष्ट होणार नाहीत आणि पृथ्वीनाश करणारा जलप्रलय पुन्हा कधी व्हावयाचा नाही. देवाने हा मानव जातीशी केलेला करार आहे की तो परत कधी महापुराच्या जलांनी पृथ्वीचा नाश करणार नाही. पवित्र शास्त्र आम्हाला हे सांगत नाही की पृथ्वीवरच्या मानवांचा अशा प्रकारे नाश झाल्याचा नोहा व त्याच्या कुटुंबियांवर काय परिणाम झाला, परंतु आपण आपल्या कल्पनाशक्तीने त्यांच्या मनस्थितीचा अंदाज लावू शकतो. जरी श्रोत्यानो, नोहा देवाच्या संगतीत चालणारा होता व त्याच्या विश्वासाने त्याने 120 धीर धरून तारू बांधले, तरीही त्या महापुराच्या वाढत्या पातळीने, सतत कोसळणाऱ्या पावसाने व सर्व मानवजात व पशुपक्षी यांच्या त्या पुरामध्ये नाश झाल्याने नोहा व त्याच्या कुटुंबियांच्या मनात प्रभुदेवाविषयी प्रचंड भय निर्माण झाले असणार आणि पुन्हा त्याच्या संगतीने चालण्याचे धाडस आपल्याकडून होणार नाही असाही विचार त्यांच्या मनात आला असणार. जरी देवबापाने त्यांना अद्भुत रीतीने सुरक्षित ठेवले होते तरी त्याने त्यांच्या अवतीभोवती जी परिस्थिती निर्माण होऊ दिली होती ती त्याच्याविषयी दहशत निर्माण करणारी होती. त्यांच्या मनातले भय दूर करून त्यांना आश्वासन देणारे, धीर देणारे असे हे करार स्थापण्याचे देवाचे कृत्य होते. त्याने त्यांना सांगितले की पुन्हा कधी तो महापुराच्या जलांनी पृथ्वीचा नाश करणार नाही आणि देवाने या कराराचे चिन्हही त्यांना दिले. 9:12-13 पहा. देव म्हणाला, माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये त्याप्रमाणेच तुम्हाबरोबर असणाऱ्या सर्व सजीव प्राण्यांमध्ये पिढ्यानपिढ्या युगानुयुग राहणारा जो करार मी करीत आहे त्याचे हे चिन्ह आहे. मी मेघात धनुष्य ठेवले आहे, ते पृथ्वीच्या व माझ्यामधल्या कराराचे चिन्ह होईल. मेघधनुष्य हे देवाने नोहाशी म्हणजेच माणसाशी केलेल्या कराराची खून आहे. 14-16 पहा. मी पृथ्वीच्या वरती मेघ पसरेन व त्यात धनुष्य दिसेल,
तेव्हा माझ्यामध्ये आणि तुम्ही व सर्व देहधारी सजीव प्राणी यांच्यामध्ये झालेला करार मी स्मरेन आणि यापुढे सर्व देहधाऱ्यांचा नाश करेल असा जलप्रलय होणार नाही. धनुष्य मेघात दिसेल ते पाहून माझ्यामध्ये आणि पृथ्वीवरील सर्व सजीव प्राण्यांमध्ये झालेल्या युगानुयुग राहणाऱ्या कराराचे मला स्मरण होईल. लक्षात घ्या की परमेश्वर म्हणतो त्याची मी आठवण करीन, मी त्याकडे दृष्टी लावीन. परमेश्वर त्या मेघांमध्ये दिसणाऱ्या धनुष्याकडे तुम्ही लक्ष द्या असे म्हणत नाही, तर तो म्हणत आहे की जो सार्वकालचा करार देवामध्ये व पृथ्वीवरील सर्व देहातले जिवंत प्राणी यांच्यामध्ये आहे त्याची मी आठवण करावी म्हणून मी त्याकडे दृष्टी लावेन. मेघ धनुष्याकडे पाहत असताना आम्हाला देवाच्या कराराद्वारे एक प्रकारचे समाधान प्राप्त होते. नोहाबरोबर देवाने हा जो करार केला त्याला हजारो वर्षे होऊन गेली आणि तो करार अजूनही मोडला गेलेला नाही, तो कदापि मोडला जाणार नाही, कारण तो सर्व काळचा करार आहे आणि तो विश्वासू देवाने केलेला करार आहे. त्याने आमच्याशी येशू ख्रिस्तामध्येही एक नवीन करार केलेला आहे, ज्याविषयी आम्हाला पवित्र शास्त्राच्या नवीन करारातून वाचायला मिळते. जितके श्रोत्यांनो ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवतात म्हणजे त्याला अंगीकारतात, त्यांना देवाने त्याचे पुत्र व कन्या होण्याचा अधिकार दिला आहे आणि ख्रिस्ताद्वारे त्याने मनुष्याच्या संतानांना म्हणजे मानव जातीसाठी पापक्षमा व सार्वकालिक जीवन देऊ केले आहे आणि ख्रिस्ताला नाकारणाऱ्यांचा न्याय त्याने आधीच ठरवला आहे. देवाचा हाही करार सर्व काळचा करार आहे आणि त्याच्याशी जर नाते जोडायचे असेल तर या कराराचा स्वीकार करणे आमच्यासाठी अपरिहार्य आहे. त्याच्याकडे आम्ही केवळ त्याच्याच मार्गाने म्हणजे ख्रिस्ताच्याद्वारे येऊ शकतो. आता 17वे वचन, 9वा अध्याय 17वे वचन, देव नोहाला म्हणाला, माझ्यामध्ये व पृथ्वीवरील सर्व प्राणी यांच्यामध्ये जो करार मी करून ठेविला आहे त्याचे हे चिन्ह होय. देवाने हा करार संपूर्ण मानवजातीबरोबर केला आणि मला आपणाला सांगू द्या की मेघ धनुष्याला सॅक्रामेंत असे म्हणता येईल. सॅक्रामेंत ही विशिष्ट अभिवशनांबरोबर जोडलेली खूण आहे. वल्लांडणाचा सण, पितळी साप, गिदोनाची लोकर, बाप्तिस्मा व प्रभुभोजन या गोष्टी अशा प्रकारच्या खुणा आहेत.
डॉक्टर जॉन पीटर लेन्स यांनी एकदा असे विधान केले की सॅक्रमेंट मध्ये देवाची कृपेची दृष्टी व मनुष्याची विश्वासाची दृष्टी यांचा मिलाप होतो. मनुष्य जेव्हा मेघधनुष्याकडे पाहतो तेव्हा हेच घडते. खुणेशी संबंधित जे अभिवचन आहे त्यावर विश्वास पकड धरतो. या ठिकाणी ती खून महत्वाची नाही, तर ती खून ज्या गोष्टीची आहे ती गोष्ट महत्वाची आहे. अभिवचन व खून हे एकमेकांसह राहतात. परमेश्वर अभिवचन देतो व त्याला एक खून जोडतो. नोहाने जी वेदी केली होती, जे अर्पण त्याने आणले होते, त्याला देवाचे उत्तर म्हणजे ही मेघधनुष्याची खून होती. ती खून आम्हाला सांगते की देव म्हणतो, मी आठवण करेन, मी त्याकडे दृष्टी लावेन. श्रोत्यानो, प्रभू परमेश्वर मनुष्य नाही की तो आपले वचन मोडेल. तो मनुष्य नाही की आपला करार विसरेल. तो आमच्यावर प्रीती करणारा देव आहे आणि त्याची करुणा रोज आमच्यावर नव्या अर्थाने प्रगट होते. श्रोत्यानो, जर आपण ही करुणा प्राप्त केलेली नाही, परमेश्वराचे प्रेम आपण अनुभवलेले नाही, त्याची कृपा आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारलेली नाही, तर आज तो आपणाशी बोलत आहे. परमेश्वराने तुमच्या आणि माझ्याशी करार केला आहे. त्याने आमचे त्याच्याबरोबरचे संबंध टिकून राहावे म्हणून प्रयत्न केले आहेत. पण आमचे त्या दिशेने किती प्रयत्न आहेत हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारायला हवा. देवाची संपूर्ण प्रीती आमच्यावर एकवटली आहे आणि आमची त्याच्यावर कितपत प्रीती आहे हा प्रश्न आहे. नोहा व त्याच्या कुटुंबियांना देवाने आपल्या कृपेने त्या महापुरातून वाचवले. आता सर्वात महत्वाचा प्रश्न हा उपस्थित होतो की काय महापुरामध्ये सर्व पापी माणसांचा नाश झाल्यानंतर पृथ्वीवर आणखी पाप राहिले नाही काय? आपण या प्रश्नाचे व मघाशी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे आमच्या अभ्यासामध्ये शोधणार आहोत. 9:18-19 वचने सांगतात, नोहाचे मुलगे तारवाबाहेर निघाले. त्यांची नावे शेम, हाम व याफेत अशी होती. हाम हा कनानाचा बाप. हे नोहाचे तीन मुलगे यांच्यापासून पृथ्वीभर लोक विस्तार झाला. पृथ्वीवरील मनुष्य जातीचा विस्तार केवळ तीन वंशांमधून झाला आणि आम्ही जे वेगवेगळ्या वंशातले इतर लोक पाहतो ते या तीन वंशांची सरमिसळ आहे. पवित्र शास्त्र अगदी स्पष्टपणे सांगते की पृथ्वीवरील मानवजातीचा विस्तार नोहाचे तीन पुत्र शेम, याफेत व हाम यांच्यापासून झाला. आपण आता वाचलेल्या वचनामध्ये कनानाचा उल्लेख आहे. हामाचा पुत्र कनान याचा या ठिकाणी उल्लेख असण्याची दोन कारणे आहेत. एक कारण की जेव्हा मोशे हा वृत्तांत लिहित होता तेव्हा इस्रायली लोक कनान देशाच्या दिशेने प्रवास करीत होते आणि कनानाच्या लोकांविरुद्ध देवाचा जो न्यायदंड होता त्याविषयीची माहिती या लोकांमध्ये धीर उत्पन्न करणारे होते. कनानाचा देवाने न्याय निवाडा का केला हे आपण पुढच्या पुस्तकाच्या निर्गमाच्या पुस्तकाचा अभ्यास करताना शिकणार आहोत. आपण मघाशी वाचलेल्या वचनात कनानाचा उल्लेख असण्याचे दुसरे कारण आपण लवकरच पाहणार आहोत. आता आपण 20:21 ही वचने वाचूया. 20:21 वचने पुढे सांगतात, नोहा शेतकी करू लागला. त्याने द्राक्षाचा मळा लाविला. तो द्राक्षरस पिऊन गुंगला आणि आपल्या डेऱ्यात उघडा नागडा पडला. नोहाच्या पापाचा उल्लेख येथे करण्यात आलेला आहे. नोहा द्राक्षरस पिऊन झिंगला. हे नोहाचे पाप होते आणि या पापाची सबब किंवा समर्थन सांगण्याचा अनेक अभ्यासकांनी प्रयत्न केला आहे, परंतु एकही समाधानकारक समर्थन अजूनही कोणालाही सापडलेले नाही. नोहापूर्वी कोणीही द्राक्षरस प्राशन केला नाही म्हणून नोहाला द्राक्षरस पिण्याचे परिणाम माहीत नव्हते असे एक समर्थन अभ्यासकांनी दिले आहे. हे खरे आहे श्रोत्यानो की महापुराआधी दारूबाजीच्या पापाचा उल्लेख आम्हाला सापडत नाही, परंतु आम्ही नोहाच्या दारूबाजीच्या पापाचे समर्थन करू शकत नाही.
त्याला द्राक्षरस व त्याचे परिणाम माहीत नव्हते असे म्हणणे अगदी हास्यास्पद आहे, कारण त्या काळात तो एवढा मोठा तारू बांधू शकला यावरूनच त्याच्या काळातले लोक किती प्रगत होते ते आम्हाला दिसून येते. आणि त्यांना द्राक्षासारखे फळ व त्याचे पेय माहीत नसणे हेही अशक्य वाटते. शिवाय नोहाला जर द्राक्षरस माहीत नसता तर त्याने द्राक्षमळा लावलाच नसता. नोहाला द्राक्षे द्राक्षरस यांची निश्चितच भरपूर माहिती होती, कारण असे म्हटले आहे, नोहा शेतकी करू लागला आणि त्याने द्राक्षमळा लावला. नोहाने द्राक्षरसाचे अतिसेवन केले, तो झिंगला आणि डेऱ्याच्या आत उघडा नागडा पडला. हे नोहाचे पाप होते. नोहाचा अतिरेक व त्याचा स्वतःच्या शरीराविषयीचा अनादर, एक बेजबाबदार वर्तन, हे नोहाचे पाप होते. द्राक्षरसाची धुंदी त्याला कदाचित फार प्रिय झाली असावी आणि त्या लोभामुळे तो स्वतःची अस्मिता विसरून गेला. खादाडपणाचे पाप, स्वतःच्या शरीराविषयीचा अनादर ही पापे या ठिकाणी आम्हाला स्पष्ट दिसतात. नोहाचे हे पाप असे होते की त्याचा परिणाम काळजी न घेतल्यास दुसऱ्यांपर्यंत संसर्ग पोहोचवणारा होता, म्हणजे ते पुन्हा पापाला उपजविणारे होते. आणि नेमके तसेच झाले. त्याचा मुलगा हाम ह्याच्या हातून त्यामुळे एक पाप घडले. वाचूया श्रोतानो 22-24 वचने. तो म्हणतो, तेव्हा कनानाचा बाप हाम याने आपल्या बापाची नग्नावस्था पाहून आपले दोघे भाऊ बाहेर होते त्यास हे कळविले. तेव्हा शेम व याफेत यांनी वस्त्र घेऊन आपल्या खांद्यावर ठेविले व पाठमोरे होऊन आपल्या बापाची नग्नता झाकली. त्यांची तोंडे पाठमोरी होती म्हणून त्यास आपल्या बापाची नग्नता दिसली नाही. द्राक्षरसाच्या गुंगीतून सावध झाल्यावर आपल्या धाकट्या मुलाने काय केले ते नोहाला समजले. नोहा महापुरापूर्वी देवासंगती चालणारा होता. तो देवाची कृपादृष्टी पावला आणि पुढे तो आपल्या विश्वासामुळे न्यायपणाचा वतनदार झाला. अशी साक्ष पवित्र शास्त्र आम्हाला देते. हे सर्व खरे असले तरी मला हे सांगायचे आहे श्रोत्यानो, की पाप साखळी प्रतिक्रिया निर्माण करते, किंवा असे म्हणता येईल की संथ पाण्यावर एखादा दगड मारला तर एकानंतर एक वलय तरंग पाण्यावर उमटत जातात. ते पाणी एक वलय उमटले जाऊन स्थिर होत नाही. नोहाच्या द्राक्षरस पिऊन झिंगण्याच्या पापाने अशा प्रकारची साखळी प्रतिक्रिया निर्माण झाली. त्याच्या धाकट्या मुलाने आत येऊन आपल्या बापाची नग्नता पाहिली व बाहेर जाऊन त्याने आपल्या भावांना त्याविषयी सांगितले. येथे आम्हाला एदेन बागेतल्या सापाची निश्चितच आठवण येते. सैतानाने ते उर्वरित मानवी कुटुंबात यावेळेस प्रवेश केला नसला तरी पुढे त्याचा या उद्धारित कुटुंबामध्ये प्रवेश होणार हे या घटनेतून सुचवल्या जाते. नंतर 25 वचन पहा. तो लिहितो, तो म्हणाला, कनान शापित होईल, तो आपल्या बांधवांच्या दासांचा दास होईल. श्रोतनो, हामाचे पाप नोहाच्या पापापेक्षा अधिक तीव्र होते, कारण त्याने आपल्यातील पापी भावनेवर ताबा ठेवण्याऐवजी तिला वाट करून दिली आणि त्याबद्दल नोहाने त्याला शाप दिला की तो आपल्या भावांच्या दासांचा दास होईल. श्रोतनो, अशाच प्रकारे आज सुद्धा मानव स्वतःवर नियंत्रण न ठेवू शकल्यामुळे अनेक पापामध्ये पडत आहे, परंतु परमेश्वराने मानवाच्या पापांचा उपाय केलेला आहे. त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला ह्या जगात पाठवले. 2000 वर्षांपूर्वी प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी ह्या पृथ्वीवर मानव देह धारण करून आला आणि त्याने तुमची आणि माझी पापे स्वतःवर घेऊन वधस्तंभावर आपला प्राण दिला. आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच आम्हाला पापांची क्षमा प्राप्त होते आणि आम्हाला सार्वकालिक जीवनाचे आश्वासन प्राप्त होते. जर आपणाला पापांपासून मुक्ती प्राप्त करून घ्यायची आहे, आपणाला जर स्वर्गात अनंत काळात राहायचे आहे, तर आजच प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. त्याला आपला व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकारा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, या संपूर्ण अध्ययनात आपण पाहिले आहे की जरी मनुष्य पापात पडला, मनुष्यामुळे देवाला खेद झाला आणि देवाकडून त्याला शिक्षा झाली, तरीही त्याचे प्रेम आणि दया यामुळे त्याने सृष्टीचा पूर्णपणे
नाश केला नाही, परंतु नोहाच्याद्वारे त्याने सृष्टी अबाधित ठेवली. देवाच्या विश्वासू आणि नीतिमान माणसामुळे देव आपला निर्णय बदलतो. आजही जगातील लोकांच्या कृतीनुसार जगाचा नाश होणे क्रमप्राप्त आहे, परंतु मत्तय 24 आणि 22 वचनानुसार ते दिवस निवडलेल्यांमुळे कमी झाले आहेत. येशूवरील आपला विश्वास जीवनामध्ये फरक करू शकतो, बदल आणू शकतो. म्हणून प्रियांनो, त्याच्या मार्गात रहा म्हणजे तुम्हाला आशीर्वाद मिळेल. या आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्ग आणि सर्व पृथ्वीच्या निर्माणकर्त्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो यासाठी की प्रभूजी आज पुन्हा एक वार नोहाच्याद्वारे तू आमच्याशी बोललेला आहेस आणि जलप्रलयानंतर कशा प्रकारे नवीन सृष्टी तू केलीस हे देखील तू आमच्यासमोर ठेवलंस. आम्ही तुझे आभारी आहोत प्रभूजी. असंच आमच्यामध्ये नवीन नवीन सुरुवात व्हावी यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवितो. तू आमचा ताबा घे, तू आम्हाला आशीर्वादित कर आणि तुझ्या इच्छेने चालण्यानुसार आम्हाला आमच्या जीवनामध्ये सर्व आशीर्वाद प्राप्त होतात याची प्रचिती पाहायला मिळावी. आणि म्हणून स्वतःला आम्ही तुझ्या हाती सोपवितो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.